आज आपण पाहूयात दशांशाशी संबंधित उदाहरणे उदाहरण एक दिलेल्या चित्रावरून इंजेक्शनमधील औषधाचे प्रमाण किती आहे ते शोधा जसे आपण पाहू शकतो की इंजेक्शनवर स्केल मिलीलीटरने प्रमाणित केलेली आहे म्हणजे आपण असे म्हणतो की इथेपर्यंत औषध असेल तर औषधाचे प्रमाण एक मिलीलीटर आहे आपण हे देखील बघू शकतो की प्रत्येक मिलीलीटरला दहा समान भागात विभागले आहे अशा प्रकारे मिलीलीटरचा एक भाग होईल एक दशांश मिलीली इथे दोन पूर्ण व पाच दशांश असल्यामुळे इंजेक्शनमधील औषधाचे प्रमाण होईल दोन पूर्णांक पाच मिली उदाहरण दोन जयंतने साडेतीन पोळ्या खाल्ल्या आहेत तुम्ही याला दशांशात कसे मांडाल जयंतने साडेतीन पोळ्या खाल्ल्या आहेत इथे साडेतीन हा एक अंश आहे साडेतीनचे चे दशांश रूप आपण खालील पद्धतीनेही मिळवू शकतो कारण की साडेतीन मध्ये तीन, तीन पूर्ण आहे व एक अर्धा आहे आपण ह्याला तीन अधिक अर्धा असेही लिहू शकतो इथे तीन पूर्ण भाग आहेत व एका पूर्ण भागातील अर्धा भाग आहे इथे आपल्याला अर्ध्याला अशा अंशात रूपांतरित करावे लागेल ज्याची मुख्य संख्या दहा शंभर एक हजार सारखी असेल म्हणून आपण ह्या पूर्ण भागाला दहा समान भागांमध्ये विभागूयात तुम्ही बघू शकता आता की आता इथे पोळीचे दहा पैकी पाच भाग आहेत म्हणून अर्ध्याच्या बरोबरीचा समतुल्य अंश पाच दशांश आहे तर आता सांगा की आपण तीन एकक व पाच दशांशाला दशांश रूपात कसे मांडू शकतो विचार करा चला मी सांगते तीन एकक व पाच व्यक्त केला जाईल तीन पूर्णांक पाच ने अर्ध्याच्या बरोबरीचा समतुल्य अंश शोधण्याची अजून एक पद्धत आहे म्हणून आपण अर्ध्याचा अंश एक व प्रमुख संख्या दोन ला पाच ने गुणूयात यामध्ये आपल्याला अर्ध्याच्या बरोबरीचा अंश मिळेल पाच असे साडेतीनला येऊ शकते म्हणजे तीन पूर्णांक पाचने तर दशांशामध्ये आपण म्हणू शकतो की जयंतने तीन पूर्णांक पाच पोळ्या खाल्ल्या आज आपण पाहिली दशांशाशी संबंधित उदाहरणे पुढील व्हिडिओमध्ये याच्याशी संबंधित गैरसमज दूर करूयात